पारनेर तालुक्यातील जवळा येथील 16 वर्षीय शाळकरी मुलीच्या अंत्यविधीनंतर मुलीची आई ज्योती रोकडे यांनी अक्षरशः ओक्साबोक्शी रडून प्रतिक्रिया दिली आहे. मजुरी काम करून पोट भरणाऱ्या आम्ही घटनेच्या वेळी मुलीसोबत छोटा भाऊ जर घरी असता तर त्यालाही मारून टाकले असते अशी दुर्दैवी घटना कुणाच्याही बाबतीत घडू नये. घटना घडून 2 दिवस झाले तरी आरोपी कसे सापडत नाहीत, मग आम्हाला न्याय मिळेल का अशी प्रतिक्रिया मयत पूजाच्या आईने दिली आहे. यावेळी मयत पूजाच्या आजोबा दादाभाऊ रोकडे, आजी हिराबाई रोकडे, वडील गणपत रोकडे, चुलते शिवाजी रोकडे, चुलती मनीषा रोकडे आदी हजर होते. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झवरे, डॉक्टर पद्मजा श्रीकांत पठारे आदींनी रोकडे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी मयत पूजाची आई चुलते व चुलती यांनी काही प्रतिक्रिया दिल्यात पाहुयात बातमी विस्ताराने. माझ्या मुलीवर जो अत्याचार झालाय तो खूप वाईट झालेला आहे. आम्ही घरी नसताना हा फायदा घेतलेला आहे, हा जाणीवपूर्वक फायदा घेतलेला आहे. आज अजून एक आमची दिराची मुलगी आहे, ती पण शाळेत जाते. तिला शाळेत पाठवायचंय का नाही पाठवायचं, आम्हाला मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय नाही आहे. मोलमजुरी करून पोट भरतोय आम्ही ह्या गावात. ज्यांनी कोणी केला ना तो आमच्या ताब्यात दिलाच पाहिजे, त्याचा आम्ही बघू काय करू ते. पोलिसांनी दंड देण्यापेक्षा आम्ही आमच्या हातानेच त्याला दंड देऊ अशीच आमची अपेक्षा आहे, दुसरी काहीच नाही. आणि ज्यांनी केली कोणी केलंय ना तो 10 दिवसाच्या आता आम्हाला भेटलंच पाहिजे एवढंच सांगतो, तरच आमच्या दुसरी मुलगी ही सुरक्षित राहील. तपास लागला पाहिजे लवकर तपास आरोपी सापडले पाहिजे. आमची मुलगी तर गेलीच, आम्हाला खूप परत अशा घटना घडू नयेत. सामाजिक दृष्टिकोन अशा घटना घडून म्हणजे तपासल्या शिक्षा झाली पाहिजे ही आमची अपेक्षा. शिवाजी रोकडे अत्याचारित मुलीचा चुलता आज या घटनेला होऊन 48 तास होत आले आहेत, परंतु पोलीस प्रशासन अजून कोणत्याही प्रकारचं आम्हाला म्हणजे सांगितलं जात नाही. काही आमचे पाहुणे आम्हाला फोन करून विचारतात काही तपास लागला काय झालं काय झालं, परंतु पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचं आम्हाला बातमी कळली नाही नक्की काय घडले काय झाले आरोपी कोण आहेत. आणि आम्हाला काल पोलीस प्रशासन आणि आमदार साहेबांनी पण शब्द दिला होता की 4-5 दिवसात झालं तर 2 दिवसात पण जे आरोपीचा तपास लावून त्यांना गजाआड करू, परंतु अजूनपर्यंत कोणती आज आम्हाला पण कळत नाही. आणि पुन्हा पुन्हा आम्हालाच पोलीस बोलावतात तुम्ही या तुमची फिर्याद घ्यायची तुमची जबाब घ्यायचा आहे, परंतु पुढची काही कारवाई काहीच होत नाही आहे. आम्हालाच परत परत बोलवलं जातं, आमच्याच मुलांना बोलवलं जाते, आम्हाला बोलवलं जाते, आम्हाला खूप त्रास होतो आहे, तरी पण आता काही सांगण्यासारखं नाही आहे. 3 दिवस रोज पारनेरला नगरला आणि आमचीच तपासणी चालू उठली तपासणी चालू आहे. जे आरोपी पकडा ते बाकी जर लांब झाले आमचीच तपासणी चालू आहे जास्त. कालची निश्चित सभा झाली त्याच्यामध्ये काय सिद्ध झालं? निश्चित सभा झाली त्याच्यातून मी नगरला होतो पीएम सिव्हिल हॉस्पिटलला, मग तिथे काय झालं माहीत नाही, परंतु तिथे काही निर्णय घेतले ग्रामस्थांनी आणि त्यांनी काही ठराव मान्य केले तो दशक्रिया जर समजत तोपर्यंत नाही तपास लागला तर मी दशक्रिया सार्वजनिक ठिकाणी करू हा आणि पुन्हा रास्ता रोको करू असा सभेमध्ये किंवा महिला संघटनेचा जो काही निर्णय झाला त्यात सांगितलं गेलं. परंतु आज त्रास आम्हाला इतका होतोय आणि अजून आम्हालाच पुन्हा पुन्हा बोलवलं जाते, खूप त्रास होतोय. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज जवळा. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.